श्रीराम। आज आपण मनाच्या श्लोकातली 38व्या श्लोकाचा अभ्यास करणार आहोत। समर्थ माऊली म्हणतीये, मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत हो निपाहे, अवज्ञा कदा हो व्यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। समर्थ माऊली आपल्या मनाला, आपल्या सज्जन मनाला प्रार्थना करतायत। काय प्रार्थना करतायत? की हे मना, तू एकदा तरी अंतर्मुख होऊन आपल्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामाला, त्याचं तू एकदा तरी जाऊन दर्शन घे, आणि त्या आत्मारामाच्या दर्शनाने तू थकीत होऊन जाशील, त्याचं अनुपम सौंदर्य बघून तू चकित होऊन जाशील। तू विश्वामध्ये कदाचित खूप सौंदर्य पाहिलं असशील, पण तुझ्याच अंतरंगामध्ये असणारे ही प्रभा, या प्रभेचं सौंदर्य तुला एक प्रकारे थकीत करून टाकेल। आणि हे मना, मी तुला जरी प्रार्थना करीत असलो तरी माझा तुझ्याकडे हट्ट आहे की तू या माझ्या प्रार्थनेचा अवहेलना कधीही करू नकोस, यामध्येच तुझं सगळं कल्याण सामावलेलं रे। हे मना, आणि या आत्मारामाच्या दर्शनासाठी तू एकच कर, तू अखंड राघवाच्या चिंतनामध्ये वस्ती कर। समर्थ माऊलीच्या या श्लोकाचा हा सरळ अर्थ आहे। श्रोते, मला आपल्या जुन्या काळातलं एक गाणं सहज आठवलं। आपलं ते मुकेशचं होतं एक गाणं असावं, त्यामध्ये तो म्हणतो की जिने हम भूलना चाहे वो अक्सर याद आते हैं। आपल्या मनाचा एक विचित्र स्वभाव आहे। बघा, या मनाच्या श्लोकामध्ये आपण खऱ्या अर्थाने मनाचाच अभ्यास करत आहोत। या मनाचा एक गुणधर्म आहे। या मनाचा गुणधर्म असा की जितका म्हणून आपण त्या मनाला प्रयत्नाच्या मार्गाने सरळ करण्याचा प्रयत्न करू, वाक्य जरा गमतीशीरच आहे, पण जितकं म्हणून काही आपण मनावरती प्रयत्न करू, मन नेमकं त्याच्या विरुद्ध आपल्या बरोबर वागत असतं। म्हणजे कसं? बघा, आपल्याला एखादी आयुष्यातली वाईट घटना आहे, एखाद्याची स्मृती आहे, एखाद्याच्या विषयीचं असलेलं प्रेम आहे, आणि या जीवनातल्या घटना आपल्याला काही कारणांमुळे विसरायची वेळ येते, आणि मग आपण त्यांना विसरायचा प्रयत्न करतो, पण नकळतपणे कधी डोळे भरून येतात, कधी त्याच्या आठवणींनी कंठ दाटून येतो, हे आपल्याला कळतच नाही। आपण आपल्या मनाला 10 वेळा बजावून सांगत असतो, आता आठवण करायची नाही बरं का, आणि तरी देखील मन कुठून ते सूक्ष्मातून त्याची आठवण काढून आपल्या समोर एक प्रकारे ते नाचवतं, आणि आपण त्याच्या मागे धावत राहतो। हे झालं विस्मरणाचं गणित। आणि सद्गुरूंनी आपल्या मनाला सांगितलेलं असतं की बाळा, नाम घे, नामाचं स्मरण कर। बघा बरं, आणि मग आपण अट्टहासाने नामाला बसतो। नामाचं स्मरण करायचंय असं मनाला बजावलं रे बजावलं की 1-2 माळा होत नाही तोपर्यंत मन त्या नामातून असं काही पळून जातं, आणि आपल्या समोर येऊन आपल्याला वेडेवाकडे हालचाली करून प्रपंचामध्ये घेतं आणि म्हणतं, अरे कसलं नामस्मरण, असं म्हणून त्या नामातून हळूच आपल्याला बाजूला काढून घेतं। या मनाची खरीच एक गंमत आहे की त्याच्यावरती जितके म्हणून काही प्रयत्न करू, जितकी मये म्हणून त्याला शिस्त लावायचा आपण प्रयत्न बघू, तितकं मन आपल्याशी विरुद्धच वागतं। जणू काही ते न्यूटनच्या नियमाप्रमाणे इक्वल अँड ऑपोजिट, जे काही आपण त्याला करायचा प्रयत्न करू, विस्मरण करायला सांगितलं तर ते स्मरण करतं, स्मरण करायला सांगितलं की ते विस्मरण करतं। आणि माझ्या माहितीनुसार, माझ्या तत्वज्ञानानुसार मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला आपण 3 प्र हे नेहमी लावून बघावेत। एक भाग आहे तो प्रयत्नांचा आहे। प्रयत्नांनी गोष्टी या बहुतांश वेळा होतात, कर्मातल्या आपल्या लौकिकातल्या गोष्टी, यामध्ये प्रधान गोष्ट ही प्रयत्नांची आहे। प्रयत्नांच्या अनुषंगाने बऱ्याचदा गोष्टी होत असतात, पण जर प्रयत्नांनी गोष्टी होत नसतील तर त्या प्रयत्नांना दुसरा प्र म्हणजे प्रार्थनेचा जोडावा लागतो। आणि प्रयत्न जेव्हा थकतात तेव्हाच मनुष्य हा प्रार्थनेच्या अनुषंगाने जातो, आणि या प्रार्थनेतूनही जर यश आलं नाही तर तिसरा प्र हा प्रतीक्षेचा असतो। त्यामुळे मनुष्याने प्रयत्न करावेत, प्रयत्नाला प्रार्थनेची जोड द्यावी, आणि त्यातून मग आपल्या आयुष्यात प्रतीक्षेच्या अनुषंगाने राहावं, हा यशाचा खरा मार्ग आहे। आणि समर्थांनी देखील हेच केलेलं आहे की प्रयत्न करून हे मन काही केल्या जर आपल्या सांगण्यानुसार वागत नाहीये तर त्या मनाला त्यांनी हळूच प्रार्थना करून बघितलेली आहे। काय प्रार्थना केली आपल्या मनाला? आपण बघतो ना की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत, लोक कुठं कुठं फिरायला जातात, कोणी भारतामध्येच फिरतात, कोणी बाहेर जातं, कुठं अमेरिका, कुठं युरोप, वेगवेगळे दौरे लोक करत असतात। कारण की आपल्या मनाला
एक प्रकारे ते सुख ते सौंदर्य अनुभवण्याची एक प्रकारची तहान लागलेली असते. आपण बघतो एखाद्या सुंदर अशा थंडगार हवेच्या ठिकाणी जातो, तिथं मन सुखद होतं, तृप्त होतं, त्या सगळ्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेताना मन म्हणतं की अरे मला या सौंदर्याची खरं गरज होतीये. पण या सगळ्या प्रवासामध्ये श्रोते हो, आपल्या या सगळ्या एक प्रकारच्या हेलपट्यांमध्ये एक अप्रतिम सौंदर्य जे आपल्याच अंतरंगामध्ये आहे ते बघण्याची मनाची सवय मात्र सहजपणे सुटून गेलेली असते. कारण की आपल्या मनाला एकच माहिती आहे की आपल्याला स्वस्थ व्हायचंय, शांत व्हायचंय, तर मग या चर्मचक्षुतून मनाला स्वस्थ करण्याची आपल्याला सवय आहे. पण या मनाला जर कधी आत वळवायची जर आपण सवय लावली, आणि म्हणून या मनाला आत वळवण्याची प्रार्थना समर्थांनी इथं केलेली आहे. समर्थ माऊली म्हणते की रघुराज थकीत होऊन पाहे, तू अंतरंगामध्ये उतर, सद्गुरूच्या साधनेच्या अनुषंगाने उतर, सद्गुरूच्या कृपेने आतमध्ये उतर, आणि आपल्याच अंतरंगामध्ये असलेल्या आत्मारामाचं तू सौंदर्य बघ. आणि जेव्हा तू त्या आत्मारामाचं सौंदर्य बघशील त्यावेळेला तू थकीत होऊन जाशील. आत्मारामाचं सौंदर्य हा एक खरोखर गहन विषय आहे. अनादिकाळापासून मोठमोठ्या संतांना पडलेला हा प्रश्न आहे. या आत्मारामाचं सौंदर्य म्हणजे नेमकं काय, आणि मग हा आत्माराम म्हणजे काय, आणि कौसल्याच्या पोटी जन्माला आलेला राम म्हणजे काय, या प्रश्नांनी देवाधिदेवांना देखील अनेक वेळा प्रश्नामध्ये टाकलेलं आहे. श्रोते हो, असं आहे की या घटमठामध्ये परिपूर्णतेने तो राम भरून उरलेला आहे. प्रत्येकाच्या अंतरंगाची चेतना, मी जे वारंवार म्हणतो ना की देह सोडून गेले, प्राण सोडून गेला, म्हणजे तोच राम जो आपल्या देहाच्या अनुषंगाने राहताना आपल्याला चेतना देतो, तोच चेतना रूपी राम हा आत्माराम आहे. आणि हा घटामठामध्ये परिपूर्ण भरलेला राम तोच भक्ताच्या साठी आत्मारामाची ओळख करून व्हावी म्हणून कौसल्येच्या पोटी तो आलेला आहे. या सगुण रामाची उपासना आपण जर सद्गुरूच्या साधनेच्या अनुषंगाने केली, सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने केली, तर या सगुण रामाची उपासना सद्गुरू कृपेने आत्मारामाच्या दरवाजापर्यंत आपल्याला घेऊन जाते. हे मनाचं खरं एक मोठा सुंदर प्रवास आहे की सगुणाचे नि आधारे निर्गुणाचे नि विचारे. सगुण रामाची उपासना करता करता निर्गुण आत्मारामापर्यंत जायचं असा हा सौंदर्याचा प्रवास. त्यामुळं आपलं जर काही अज्ञान असेल तर ते अज्ञान हेच की सगुण राम वेगळा आणि आत्माराम वेगळा, सगुण राम आणि आत्मारामामधला भेद हेच आपलं अज्ञान आहे. आणि दोघांचंही सौंदर्य तितकंच गोड आहे. बरं, सगुण रामाचं सौंदर्य तर आपण बघतोच, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने कदाचित सुंदर या आत्मारामाचं दर्शन अंतरंगामध्ये आहे. सगुण रामाच्या दर्शनामध्ये देवाधिदेव देखील त्या सगुण रामाच्या दर्शनाला कसे व्याकुळ झाले. बरं, ज्या वेळेला कौसल्याच्या पोटी हा राम चराचरामध्ये भरलेला राम आला तेव्हा सद्गुरु रूपी शंकरांना कधी एकदा त्या सगुण रूपाचं दर्शन घेतो असं झालं. या सगुण रूपाच्या दर्शनाच्या लालसेने ते अयोध्येमध्ये गेले, रामाच्या जन्माच्या वेळेलाच गेले. जन्म झाल्यानंतर काही दिवस तिथेच ते राहिले. तिथं ते एक ज्योतिषीचं त्यांनी मनुष्य रूप घेतलं आणि ज्योतिषाचं मनुष्य रूप घेऊन ते आपला प्रचार प्रसार करत दशरथाच्या कानापर्यंत जाईल इतकी प्रसिद्धी त्यांनी कमवली. आणि मग दशरथांनी एकदा आपल्या बालक रामाचं भविष्य बघण्याच्या दृष्टीने या वृद्ध मनुष्य रूपात आलेल्या शंकराला महालात बोलवलं. कौसल्याने भीतभीतच त्या वृद्ध ज्योतिषाच्या हातामध्ये आपल्या छोट्याशा रामाला दिलं आणि छोट्याशा रामाला आईचा स्पर्श जसा हातातून निसटला तसा तो रडायला लागला, रुदन करू लागला. आणि शंकराने जेव्हा त्या सगुण सुंदर रामाला आपल्या हातामध्ये घेतलं त्यावेळेला त्याचं शरीर रोमांचित झालं, त्याचा नखशिखांत आनंद त्याच्या डोळ्यामध्ये भरून गेला. आणि रामाने आपल्या या परमदैवताकडे बघितलं आणि परमदैवताकडे बघून तो रडणं विसरून गेला आणि राम रडणं विसरून गेला आणि रामाचं सौंदर्य बघून शंकर रडू लागला. बालकाचं रुदन थांबलं आणि सद्गुरूचं रुदन सुरू झालं. असं हे अप्रतिम सौंदर्य आहे बघा, सगुण सौंदर्य. यावरून आपण कल्पना करा की ते अंतरंगाचं सौंदर्य काय असेल, त्या भगवंताचं सौंदर्य काय असेल. आणि हे म्हणा, असं हे सौंदर्य बघणं हे तुझ्या हातात आहे रे, हे तू या मनुष्य जन्माचं ध्येय हे तू समजून घे. इतका तू लाखो रुपये खर्च करून स्वतः सहली काढतोस, वेगवेगळ्या ठिकाणी जातोस, पण इतकं अपार सौंदर्य तुझ्या अंतरंगामध्ये फुकाचं
ठेवलेलं तू का बर विसरून जातोयस? आणि यासाठी एकच कर, काय कर समर्थ मौली? आता ह्याच्या पुढच्या पाच ओव्यांमध्ये शेवटचं चरण तेच ठेवतीये, मना सज्जना राघवी वस्ती की जे। वस्ती करणं म्हणजे मुक्काम करणं, मनाला जे चंचल आहे, जे एका मिनिटात इथं अमेरिकेला जाईल, दुसऱ्या मिनिटाला चंद्रावर जाईल, तिसऱ्या मिनिटाला समुद्राच्या तळाशी जाईल, इतका त्याचा वेग, अशा मनाला पार्किंग करायला सांगताय समर्थ। कुठं कर? मना सज्जना राघवी वस्ती की जे, तुझा मुक्काम आता तू राघवाच्या जवळ कर। आता या मुक्कामाची गंमत अशी असते की आपण ज्यांच्याकडे मुक्काम करतो आपण त्यांच्या घरामध्ये राहतो, होय की नाही? मग आपण त्यांच्या घरामध्ये राहतो, त्यामुळं आपण त्यांच्या एक प्रकारे आज्ञेखाली, ऑब्लिगेशन खाली असतो। म्हणजे कसं की ते जे देतील तेच आपण खातो। आपल्याला जर कुठं जायचं असेल तर आपण त्यांना सांगून जातो की मी इथं इथं जातोय, बरोबर की नाही? आपल्याला जर कुठं जायचं असेल, कुठं यायचं असेल, प्रत्येक गोष्ट आपण त्यांच्याशी बोलतो, थोडंसं अद्विनीच राहतो त्यांच्याशी। मनाला जेव्हा राघवाच्या ठिकाणी वस्ती करायला सांगतायत तेव्हा समर्थ फार मोठा संदेश त्या मनाला देतायत की हे मना, तुझा जो एक प्रकारचा स्वभाव आहे ना, या डोळ्यांमधून बाहेर जाण्याचा, या कानांमधून बाहेर जाण्याचा, या त्वचेच्या स्पर्शाने बाहेर जाण्याचा, या जिभेच्या वाटेने बाहेर जाण्याचा, या सगळ्या वाटा आता राघवाच्या स्वामित्वाखाली येतात, बरं? कारण की तू राघवाच्याकडे वस्ती करणारेस ना। मग या डोळ्यांनी जर काही बघायचं असेल तर केवळ राघवाचं रूप बघायचं आहे, या वाणीने जर काही बोलायचं असेल तर माझ्या रामाचंच नाम बोलायचं आहे, कानांनी काही ऐकायचं तर फक्त रामाच्या कथाच ऐकायच्या आहेत, या त्वचेवर जर रोमांच यायचा असेल तर तो केवळ आणि केवळ सगुण रामाच्या त्या दर्शनाने घ्यायचा आहे। हे मना, आता तू राघवाच्याकडे वस्ती अशा पद्धतीने कर की जेणेकरून तुझा बाहेर पडण्याच्या सगळ्या मार्गच बंद होतील। आणि मग या मनाला बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्यामुळं तो आतमध्ये वळेल आणि मग या राघवाच्या सगुण भक्तीच्या आधाराने मन आत आत जाता जाता एका दिव्य क्षणी त्याला आत्मारामाचं दर्शन होईल आणि मग ते मन थकीत होऊन जाईल, अरे बाप रे, हे जर मी केलं नसतं तर केवढ्या अमोघ अशा सौंदर्याला मी मुकलो असतो। असा हा समर्थ माऊलीचा अगाध मनाचा श्लोक। श्रोते हो, एकच करा, मनापासून तळमळून त्या भगवंताची भक्ती करा, त्याचं नाम घ्या आणि त्याच्या सगुण भक्तीच्या आधाराने आपल्या आत्मारामाचं दर्शन घेऊन आपलं हे जीवन धन्य करा। जानकी जीवन स्मरण, जय जय राम। श्रीराम। आज आपण मनाच्या श्लोकातला 39वा श्लोक याचा आपण अभ्यास करणार आहोत। समर्थ म्हणतायत, जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे, जया चेन योगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती की जे। काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे आता पुढचे पाच श्लोक म्हणजे कालचा धरून समर्थ आपल्या मनानी कुठं वस्ती करावी, आपल्या मनानी कुठं कायमस्वरूपी मुक्काम करावा असं स्थान आपल्याला सांगतायत। समर्थ माऊली म्हणतीये की हे मना, तू सज्जन आहेस ना, तर तू माझं ऐक, तू अखंड राघवाच्या ठिकाणी आपलं मुक्काम ठेव। काय होईल या राघवाच्या ठिकाणी मुक्काम केल्याने? समर्थ सांगतायत की राघवाच्या ठिकाणी मुक्काम केल्याने तुला या जगामध्ये कुठेही दृश्य अवस्थेत न मिळणारी वस्तू, दृश्य गोष्टींपासून न मिळणारी अशी वस्तू तुला मिळून जाईल। म्हणजे काय? तर ती म्हणजे समाधान आहे। जयाचेनी योगे समाधान बाणे, ते मन जर अखंड राघवाच्या ठिकाणी वस्तीला राहिलं तर तुला जगामध्ये न मिळणारं, दृश्य जगाकडून कुठेही न प्राप्त होणारं असं समाधान मिळून जाईल। आणि मग हे समाधान मिळवण्यासाठी काय करायचंय? जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे, तुला त्याचं अखंड स्मरण करायचंय आणि या स्मरणामध्ये समाधानाची प्राप्ती होताना तुझ्या लक्षात येईल की तुझ्या मनाचं जे चंचलपण आहे ना, हे जे संकल्प विकल्प करणारं जे मन आहे ना, ते स्वस्थ होऊन जाईल त्याच्या स्मरणामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये। असा हा माझा राम, अशा या रामाच्या ठिकाणी तू राहा बरं। समर्थ माऊलीचा हा आपल्या मनाला आग्रह आहे। श्रोते हो, आपण बऱ्याचदा आपल्याला आपल्या आयुष्यात नेमकं काय पाहिजे याचा विचार करू लागलो तर अनेक गोष्टी आपल्या समोर येतात। कोणी म्हणेल मला पैसा हवा आहे, कोणी म्हणेल घरदार हवं आहे, कोणी म्हणेल मुलंबळं हवी आहेत, कोणी म्हणेल प्रतिष्ठा हवी आहे, कोणी म्हणेल लौकिक पाहिजे, कोणी म्हणेल उपाधी हवी आहे, कोणी म्हणेल मला अमुक हवं आहे, कोणी म्हणेल मला तमुक हवं आहे। पण या सगळ्या गोष्टी जरी एखाद्याला मिळाल्या
आणि मग या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर जर तरी त्याला विचारलं की तुला आता अजूनही काही पाहिजे का, तरी देखील त्याच्यासमोर नेमका काहीतरी प्रश्नचिन्ह असतो जो तो शब्दामध्ये सांगू शकत नाही. एक साधं उदाहरण सांगतो. मध्यंतरी एक गृहस्थ मला भेटले, बऱ्याच दिवसांनी भेटलेले. तसा तो मनुष्य नास्तिक, देवाधर्माच्या बाबतीमध्ये तसा विचार न करणारा. आपण बोल, आपलं घर बोल, एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये अतिशय मोठ्या अशा पदावरती तो कामाला होता. चांगली मोठी गाडी, बराच मोठा पगार, सगळे नोकर चाकर, कंपनीकडून सगळ्या सुखी सुविधा, ह्या सगळ्यांमध्ये रमलेला तो असा मनुष्य. तो मला एकदा सहज भेटला. आमची कुठल्या तरी कामानिमित्त चर्चा चालली होती आणि मग इकडची तिकडची चर्चा झाल्यानंतर मी त्याला म्हटलं, छान चाललंय ना जॉब वगैरे, मस्त दिसतंय सगळं तुमचं. त्यावरती तो आपलं मान असं खट्टू करत मला म्हणाला की तेवढं काही विचारू नका म्हणे, मी सगळं जरी असलं तरी आणखीन एक नवीन जॉब शोधत आहे. यावरती मी म्हटलं, आता अजूनही काय पाहिजे, ह्याच्या पलीकडे पण अजूनही काही मिळतं का? तो म्हणाला, कसं सांगू तुम्हाला, देर इज समथिंग कॉल्ड अ जॉब सॅटिस्फॅक्शन. काहीतरी समाधानाचा शब्द, माझ्या कामामध्ये असण्याचा शब्द तो कुठेतरी नकळतपणे बोलून गेला. म्हणजे जो पारमार्थिक आहे, जो देवाधर्माचं करतो, त्याला देखील समाधानाची गरज आहे. आणि जो कदाचित नास्तिक आहे, जो कदाचित आपल्या देवाधर्माच्या मार्गाने न चालणारा आहे, त्याला देखील समाधानाची गरज आहे. या जगामध्ये श्रोते हो, आपल्या सर्वांना समाधानाची तहान लागलेली आहे. आपल्याला दृश्य जगातली कितीही गोष्टी जरी मिळाल्या, अगदी आपण जगातले सर्वोच्च श्रीमंत मनुष्य जरी झालो, तरी आपल्याला तृष्णा शमणार नाही. कारण की जोपर्यंत समाधान आहे, तोपर्यंतच जगामध्ये खऱ्या अर्थाने आपलं अस्तित्व आहे. आपल्याला बघतो ना, एखादा मोठा श्रीमंत मनुष्य असतो, पण घरामध्ये पैशामुळे झालेले कलहांमुळे अगदी पंचपक्वानांचं जेवण देखील एरंडेल प्याल्यासारखं ते खातात. आणि तेच एखाद्या चंद्रमौळी झोपडीमध्ये राहणारा गरीब मनुष्य दिवस रात्र काबाड कष्ट करतो, मुलाबाळांसह प्रेमाने राहत असतो, हरिभजन करत असतो, अगदी कित्येकदा वेळ पडली तर मीठ भाकरी पण खातो. पण मीठ भाकरी खाताना देखील त्याच्या चेहऱ्यावर असा काही आनंद असतो की जो त्या श्रीमंताच्या श्रीखंडपुरीमध्ये देखील कधी सापडत नाही. श्रोतेहो, आम्हा तुम्हा सगळ्यांना समाधानाची गरज लागलेली आहे. आणि या नेमक्या समाधानाच्या शोधामध्ये आम्ही चुकीच्या दुकानांमध्ये जातो. असं आहे की कपड्याच्या दुकानामध्ये 100 वेळा जरी गेलं आणि त्यांना म्हटलं की अहो आम्हाला मिठाई पाहिजे, तरी तो देऊ शकणार नाही. कारण की ज्या दुकानात जे मिळत नाही ते जर आपण मागितलं तर ते कधीच तिथे मिळू शकत नाही. आम्हाला समाधान हवंय, आम्हाला समाधानाची तहान लागलीये, आम्हाला कळत नाहीये आम्हाला काय पाहिजे. आणि हे समाधान शोधताना आम्ही नेमकं सुखाच्या दुकानामध्ये जातो, प्रपंचाच्या दुकानांमध्ये जातो, व्यवहाराच्या दुकानांमध्ये जातो आणि तिथं समाधान शोधत बसतो. मला बऱ्याचदा लहानपणीचं उदाहरण द्यावं असं वाटतं की एखाद्या लहान मुलासमोर आपण अशी भरपूर खेळणी टाकून ठेवतो बघा त्याला रमवायला, आणि मग तो एक एक खेळणं घेतो, थोड्या वेळ खेळतो आणि थोड्या वेळाने प्रत्येक खेळणं टाकून देतो आणि शेवटी भोकाड पसरतो. कारण की त्याला आई पाहिजे असते, त्याला ही खेळणी नको असतात. मला वाटतं आपल्या ज्या जुन्या सवयी आहेत ते आपण काही केल्या सोडत नाही. आजही आपण प्रपंचामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रमतो, त्या गोष्टींमधून समाधान घेण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा लक्षात येतं की ही गोष्ट समाधान देत नाही तेव्हा ती टाकून देतो आणि पुन्हा नवीन वस्तू शोधू लागतो. पण श्रोते हो, समाधान ही जी वस्तू आहे ती या दृश्य जगात कुठंच मिळत नाही. ती मिळते ती केवळ माझ्या रामाच्या स्मरणात, माझ्या राघवाच्या स्मरणामध्ये. आणि हे समाधान जर तुम्हाला पाहिजे असेल तर समर्थ माऊली म्हणते की जयाचे नियोगे समाधान बाणे. ज्या भगवंताचा संयोग केला असता, ज्या भगवंताचं अखंड स्मरण ठेवलं असता, तुम्हाला ते समाधान प्राप्त होतं. ते समाधान माझ्या रामाच्या नामामध्ये आहे. आणि यासाठी ते रामाचं नाम आपण कसं घ्यावं? समर्थ माऊली दाखला देते की जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे. माझ्या रामाला, माझ्या या भगवंताला वेद शास्त्र आणि पुराण अखंड गात आहेत. यामध्ये मला एक सहज विरोधाभास असा आढळून येतो की आपण काही दिवसांपूर्वीच 32वी ओवी अभ्यासली बघा. यामध्ये समर्थांनी अहिल्येचं चरित्र सांगितलेलं आहे. या अहिल्येचं चरित्र सांगताना समर्थांनी एक ओवी तिथं वापरलेली आहे की जया वर्णिता सीणली वेदवाणी. बर का समर्थ काय म्हणताय की ज्याचं वर्णन करता करता वेदांची वाणी देखील शिणली. आणि इथं 39व्या ओवीची पहिली ओवी म्हणतायत की जया वर्णिता वेद शास्त्रे पुराणे. म्हणजे वेद त्याचं अखंड एक प्रकारे स्मरण करतायत. आणि 32व्या ओवीमध्ये म्हणतायत की वेदशास्त्र त्याचे स्मरण करून करून थकले.
म्हणजे वेदांनी गाऊन हा त्यांना प्राप्त झाला नाही म्हणून ते थकले, आणि तो मिळत नाहीये तरी देखील वेद आपला नाद सोडत नाही त्या भगवंताला अवण्याचा, आणि ते त्याला अखंड स्मरत राहतात, असा हा एक विरोधाभास, अतिशय सुंदर नयनरम्य अत्यंत मनमोहक असा हा विरोधाभास आहे। आणि हीच आपल्या खरं साधनेच्या रहस्यांच्या अंगातलं एक अत्यंत गूढ असं अंग। आपण असं बऱ्याचदा म्हणतो की साधन करावं लागतं, भगवंत प्राप्तीसाठी साधन असावं लागतं। साधन या शब्दाचा अर्थ सद्गुरूंनी दिलेलं साधन, मग ते ध्यान असेल, नाम असेल, कुठली तरी पूजा अर्चा असेल, उपासना असेल, या साधनाच्या अनुषंगाने जात जात भगवंताचं आपण प्राप्तीचं ध्येय ठेवायचं। या साधन या शब्दाची गंमत अशी आहे, जर त्याचा फुल फॉर्म करायचं म्हटलं तर ज्याने साधत नाही असा तो, म्हणजे ज्या साधनेच्या अनुषंगाने आपण जातो त्या साधनेच्या अनुषंगाचा परमोच्च बिंदू जरी गाठला तरी लक्षात येतं की भगवंत हा अजूनही पलीकडे आहे, अजूनही पलीकडे आहे, अजूनही पलीकडे आहे, आणि त्यामुळे मनुष्य मग आणखीन आणखीन साधनामध्ये रत होतो। हे नामाचं जे वैभव आहे ना ते असं आहे की ते पहिल्यांदा आपल्याला थोडंसं आतमध्ये घेतं, मग आपण थोडंसं स्मरण करू, मग आणखीन वाढेल, मग आणखीन वाढेल, असं करता करता जसं मीरा म्हणती की दिन दिन बढत सवायो, तशी ही नामाची उर्मी वाढतच जाते, वाढतच जाते। त्या साधकाला कळत नाही की किती नाम होत आहे, पण एवढं होत असतानाही तो भगवंत त्याच्यापेक्षा थोडासा पलीकडे राहतो। जसं एखाद्या पोहणाऱ्या माणसालाही दोन हात मारावेत आणि दोन हात मारल्यानंतर त्याला वाटावं की किनारा मिळेल, पण दोन हात मारल्यानंतर लक्षात येतं की किनारा तेवढाच लांब आहे। जया वर्णिता सीणली वेदवाणी आणि जया वर्णिता वेदशास्त्रे पुराणे, याच्यातला हा सुंदर विरोधाभास म्हणजे एक प्रकारचं हे मंथन आहे श्रोते हो। पांडुरंगला नामदेवाची पायरी आहे, बघा त्या नामदेवाच्या पायरीचं महत्व असं आहे की त्या नामदेवाने त्या पायरीवरूनच पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं। तो कधी त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या अगदी जवळ गेला नाही, त्यांनी स्पर्श केला नाही। त्याच्या या अतृप्तीमध्येच, त्याच्या या एक पावलाच्या अंतरामध्येच त्याच्या भक्तीचं सगळं मर्म लपलेलं होतं, कारण की त्या भक्तीमध्ये तिथं अपूर्णता होती आणि त्यामुळे तिथं व्याकुळता होती, तिथं तळमळ होती। तुकाराम महाराज देखील हेच म्हणतात, तुकाराम काय म्हणताय की आम्हाला तू आता निश्चिंतपणे गर्भवासी घाल, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी। अरे तो मोक्ष वगैरे आम्हाला काही नको, आम्हाला या मनुष्य जन्मातच ठेव, आणि या मनुष्य जन्मात राहून मी फक्त एकच काम करीन की मी तुझं गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी। भगवंताच्या स्मरणामध्ये जी अतृप्तता आहे ना श्रोते हो, हे साधनेचं मर्म आहे, कारण की त्या साधनेच्या अनुषंगाने जाताना तो भगवंत मिळत नाही, पण भक्ताची अशी काही अवस्था होते की तो मिळाला किंवा नाही मिळाला याची त्याला फिकीरच राहत नाही, कारण की त्या वर्णनाला करता करता आणि या अपूर्णाच्या मधल्या अंतरामध्ये त्याला जो रस प्राप्त होतो त्याचं नाव समाधान आहे। भगवंताचं वर्णन करावं, खूप करावं, करता करता असं लक्षात येतं की तरी तो लांब आहे, पण तो करण्याचं काही सुटत नाही। याचं कारण त्या समाधानाच्या रसाची चव अशी काही चाखली जाते की मनुष्य मोक्ष देखील विसरून जातो, अशी ही गंमत आहे। जयाचे नियोगे समाधान बाणे, आणि अशा या नामामध्ये जेव्हा तुम्ही तृप्त व्हाल, मस्त व्हाल, त्यावेळेला मनाचं चंचलपण हे सहज हरवून जातं, मनाला बाहेर जाण्याचे सगळे मार्गच विरून जातात, मनाला अनुसंधान असं काही व्यापून जातं की तो मन कायमस्वरूपी त्या राघवाच्या ठिकाणी वस्ती करून टाकतं। मग दिवसातले 24 तास त्याला रामाच्या शिवाय दुसरा कुठला व्यवहारच राहत नाही, आणि त्याची दृष्टी, त्याचं मन, त्याचं चित्त हे संपूर्णपणे राममय होऊन जातं, आणि तो अखंड समाधानाचा स्रोत होतो। असा हा अद्भुत मनाचा श्लोक, जानकी जीवन स्मरण, जय जय राम श्रीराम। आज आपण मनाच्या श्लोकातला 40वा श्लोक अभ्यासणार आहोत। समर्थ माऊली म्हणतीये, मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। आपल्या मनाने कुठे मुक्काम करावा, आपल्या मनाचं स्थान अखंड कुठं घुटमळत असावं, याचं विश्लेषण करणाऱ्या 5 आपण श्लोकांपैकी आजचा हा 3रा श्लोक बघत आहोत। समर्थ माऊली आपल्या मनाला समजवताना म्हणतीये की हे मना, तू रात्रंदिवस ज्या सुखाचा शोध घेतोयस, कारण की सुख ही तुझी स्वाभाविक तहान आहे, तू सुखासाठीच धडपडतोय, सुखासाठीच तळमळतोयस। मी तुला असं स्थान सांगतो
की ज्या स्थानाशी जर तू अखंड राहिलास तर तुला सर्व प्रकारची सुख तिथे मिळू शकतात, अशा त्या स्थानाकडे तू अत्यंत आदराने लक्ष दे। हे मना, तू आपल्या कल्पनांचा पालट कर। तुझी जी सुखाची कल्पना आहे ती सुखाची कल्पना या देहामध्ये राहत असताना विवेकाच्या आधाराने पालटून घे, आणि मग तुझ्या लक्षात येईल की ज्या गोष्टींना म्हणून मी सुख मानत होतो, सुख हे त्याच्या कितीतरी पटीने मोठं पण त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळ्या पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये येऊ शकतं। आणि असा तो राघव जो सुखाचा धाम आहे अशा ठिकाणी तू आपल्या मनाची वस्ती ठेव, असा समर्थ माऊलीचा त्याच्या साधकांसाठी सल्ला आहे। श्रोते हो, मला लहानपणीची एक गोष्ट आठवते। एकदा एक बेडूक एकदा आपल्या आईबरोबर तळ्याच्या शेजारी थोडस ऊन खाण्यासाठी म्हणून आलेला असतो, आणि त्याच वेळेला तिथे एक मोठी म्हैस पाणी प्यायला आलेली असते। या बेडकीच्या पिल्लाने त्या म्हशीला बघितलं, त्याने त्याच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं जनावर कधी बघितलंच नव्हतं। तो घाबरला आणि आपल्या आईला जाऊन सांगू लागला की एक अत्यंत महाकाय असा प्राणी मी बघितला, त्याचं पोट खूप खूप मोठं होतं। बिडकीला वाटलं की असं असून असून किती मोठं असणार, म्हणून बिडकी अगदी आपल्या पूर्ण ताकदीनिशी आपल्या त्या पिल्लाला पोट फुगवून स्वतःचं दाखवू लागली की एवढं मोठं होतं का, एवढं मोठं होतं का। अगदी शेवटी तिने आपला पूर्ण जोर लावला, बिचारीचं पोट फाटलं, पण तिचं एक कुठल्याही प्रकाराने म्हशी इतकं मोठं पोट होऊ शकलं नाही। बिडकीचं पिल्लू निराश झालं। ज्याप्रमाणे आपली पूर्ण ताकद एकवटूनही ते त्या म्हशीच्या आकारमानाच्या एक लक्षांश देखील मोठं होऊ शकलं नाही, तशी मानवी मनाची कल्पना आहे। श्रोते हो, मानवी मनाची कल्पना काय आहे? आज जर आपण आपल्या कल्पनांचा विचार केला तर मग एखादा बिझनेसमन असू दे, नाहीतर एखादा नोकरदार, एखादा प्रापंचिक असू दे, नाहीतर एखादा संन्यासी, या प्रत्येकाची आमची स्वाभाविक धडपड कल्पनेच्या अनुषंगाने सुखाचीच चाललेली आहे। आम्ही सुखासाठीच एक प्रकारे तळमळत आहोत, सुखासाठी म्हणूनच आमचा हा सगळा प्रपंच आम्ही मांडलेला आहे। आपल्यापैकी असं कोण आहे की ज्याला सुख नको आहे? पण ज्या सुखाची कल्पना आम्ही करतो आहोत ना, ते त्या बेडकीच्या पिल्लांनी आपल्या आईला सांगितल्यासारखं आहे। आणि आई मग ज्याप्रमाणे पोट फुगवते, त्याप्रमाणे आपण आपल्या कल्पनेचं पोट आपल्या अंतरंगामध्ये फुगवत असतो की सुख सुख म्हणजे नेमकं काय। आपल्यासारख्या सामान्य कदाचित मध्यमवर्गीय पांढरपेशा वर्गातल्या लोकांना जर विचारलं की सुख म्हणजे काय, तर मग आपण कदाचित सुखाची व्याख्या करताना सांगू की सुख म्हणजे 2 BHKचा फ्लॅट, सुख म्हणजे चांगली 2 मुलं, सुख म्हणजे एखादी चांगली नोकरी, सुख म्हणजे कदाचित चांगला पगार, सुख म्हणजे चांगलं आरोग्य, सुख म्हणजे अजूनही कदाचित चांगला बँक बॅलन्स। याच्या पलीकडे आमची सुखाची कल्पना त्या बेडकीच्या आईसारखी आम्ही कितीही फुगवली तरी ती फुगू शकत नाही, आमची कल्पनाच तेवढी आहे। आता यामध्ये आमचा दोष तो काय? त्यामुळे श्री महाराज बऱ्याचदा म्हणायचे की मला जे तुम्हाला द्यायचंय ना, ते जर मी तुम्हाला दिलं तर तुमची झोळी फाटून जाईल। परमेश्वर हा अनंत आहे आणि त्या अनंताचं देणं देखील अनंत आहे। त्या अनंताची कल्पना आमच्यासारखी शांत मंडळी जी एका अर्थाने स्थूलामध्ये आहेत, बुद्धीमध्ये आहेत, आपल्या बुद्धीच्या आधाराने त्या सुखाची कल्पना देखील आपण करू शकत नाही। आणि त्यामुळंच कदाचित वेण्णा स्वामी आपल्या शेवटच्या अभंगामध्ये ज्यावेळेला त्या समर्थ चरणी विलीन होत होत्या, त्यावेळेला त्या शेवटच्या कीर्तनामध्ये त्यांनी जो अभंग घेतला होता, त्यामध्ये त्या म्हणतात की बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, सद्गुरु कृपया ओळखिला जो कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम। काय ओळखला कौसल्येचा रामामध्ये? काय सापडलं त्याला? तोची एक सुखधाम, सगळ्या सुखाचा धाम असा माझा तो राम, जो कौसल्येच्या पोटी आला आणि कौसल्येच्या पोटी येऊन माझ्या सद्गुरूच्या कृपा आशीर्वादामुळे चराचरामध्ये सगळ्या विश्वामध्ये आणि माझ्या आत्मारामाच्या अनुषंगाने व्यापून उरलेला तोच कौसल्येचा राम मी सद्गुरु कृपेने पाहिला, ओळखला, त्याचा मला साक्षात्कार झाला। आणि मग त्या रामाने काय केलं? तोची एक सुखधाम, मला त्यांनी त्या सुखाच्या धामामध्ये स्वतःच्या निजधामामध्ये ठेवून घेतलं आणि मला सुखरूप करून टाकलं। श्रोते हो, या संतांचे अभंग वरवर बघता अत्यंत सोपे वाटतात, पण सुखाची कल्पना म्हणून आम्ही जी काही करू शकतो त्याच्या कितीतरी पटीने, अनंत पटीने त्या परमात्म्याचं सौख्य
आपल्या अंतरंगामध्ये येऊ शकतं, पण आमच्याकडे कल्पना नावाची एक विचित्र शक्ती आहे. या कल्पना नावाच्या शक्तीनेच शास्त्रज्ञ मोठे मोठे शोध लावतात. या कल्पना नावाच्या शक्तीनेच मनुष्य परमार्थाच्या सूक्ष्मामध्ये देखील शिरू शकतो. कल्पना नावाच्या शक्तीने सद्गुरु कृपेने अद्वैत ग्रंथांचं तत्वज्ञान अंतरंगामध्ये उदय पावतं. पण ही कल्पना नावाची शक्ती जेव्हा दृश्याकडे धावू लागते तेव्हा तिला बरेचसे लिमिटेशन्स येतात. ती एका टप्प्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही आणि मनुष्याची नेमकी सुखाची कल्पना करताना तो त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने मोठा असलेल्या या सुखाच्या अगदी दरवाजापर्यंत उंबरठ्यापर्यंत देखील कल्पनेच्या अनुषंगाने जाऊ शकत नाही. मग खरं सुख कुठे आहे? खरं सुख म्हणजे काय? हे दृश्य जगात मिळतं तेच खरं सुख आहे का सुख हे त्याच्या पलीकडे आहे? सुखाची नेमकी व्याख्या तरी काय आहे? सुखाचा खरा अर्थ कल्याण. ज्याच्यामुळं ज्याच्या प्राप्तीमुळं माझ्या जन्माचं संपूर्ण कल्याण होईल, संपूर्ण सार्थक होईल. मी या प्रपंचाची कर्तव्य तर पूर्ण करीनच, माझ्या मुलाबाळांचं कर्तव्यांपासून मी लांब जाणार नाहीच. प्रपंचामध्ये कदाचित थोडंफार जर काही न्यून पडलं तरी देखील ज्याच्या कृपेने त्या प्रपंचामध्ये कधीही ते न्यूनाची मला कल्पना देखील येणार नाही, त्याचप्रमाणे तो प्रपंच देखील माझ्या कल्पनेच्या पलीकडे चांगला करून टाकेल. इतकंच नाही, त्या प्रपंचामध्ये राहत असताना जे काही म्हणून माझं प्रारब्ध आहे, जे काही म्हणून मला दुःखाचे भोग भोगायचे, या दुःखाच्या भोगामध्येही तो सुखधाम माझ्या अंतरंगामध्ये माझं समाधान कधी भंगू देणार नाही. सुखाची कल्पना म्हणून श्रोते अशी किती करायची हो. या परमेश्वराने जो केवट होता ना, जो नावाडी होता, जो रामाजवळ आला, ज्याने काहीही रामाला मागितलं नाही, त्याला रामाने निर्मळ भक्ती देऊन टाकली. त्या श्रीकृष्णाकडे त्याचा परममित्र सुदामा गेला, त्या सुदाम्याने देखील आपल्या अंतरंगामध्ये एकही वासनेचा कण ठेवला नाही. सुदाम्याच्या डोळ्यामध्ये कितीही खोलवर बघितलं तरी 18 विश्व दारिद्र्य असूनही श्रीकृष्णाला कुठेही वासना सापडली नाही. मग त्या श्रीकृष्णाने त्याचे चरण प्रक्षालन, हस्त प्रक्षालन करताना कुंकवाचं बोट लावता लावता त्याची हस्तरेखाच बदलून टाकली आणि त्याचं प्रारब्ध बदलून टाकलं. त्याच रामाने आपल्या पुष्पक विमानात अख्ख्या अयोध्येच्या वासियांना आपला विरह सहन होऊ नये म्हणून आपली लीला कार्य संपवताना आपल्या निजधामामध्ये तो घेऊन गेला. भगवंत हा सर्व प्रकारे त्या जीवाला सुखामध्ये ठेवू शकतो, सर्व प्रकाराने. त्यामुळे लौकिक पारलौकिक ह्याच्यातली कुठलीच गोष्ट माझ्या रामाला अशक्य नाही. गरज आहे ती मी माझ्या कल्पना पालटवण्याची. ज्या विश्वामधून मी सुख मिळवण्याची धडपड करतोय ती सगळी माझी कल्पना शक्ती जर मी माझ्या रामाकडे लावू शकलो, त्या रामाचं जर मी चिंतन करू शकलो, त्या रामाशीच मी माझं सख्य ठेवू शकलो आणि त्या रामाशीच माझा सगळा प्रपंच हा त्याचा तो स्वामी आहे जाणून जर करू शकलो, तर अति आदरे ठेवी जे लक्ष तेथे, याचा अर्थ अनुसंधान, ते आपल्या आयुष्यामध्ये येईल. सगळं व्यवहार हे स्वामींना, आपल्या महाराजांना, आपल्या रामाला केंद्रित ठेवून करणं, याचा अर्थ अति आदरे ठेवी जे लक्ष देते. आणि अशा वृत्तीने जर आपण आपल्या सर्व मनाच्या व्यापारांना, मग तो प्रापंचिक असो की परमार्थिक असो, ते ज्ञान लौकिक असो की पारलौकिक असो, या सगळ्यांमध्ये जर रामाला केंद्रभूत ठेवलं, माझ्या महाराजांना केंद्रभूत ठेवलं, सद्गुरूंना केंद्रभूत ठेवलं, तर तो परमदाता, या ब्रह्मांडाचा प्रपंच चालवणारा, आपल्यासारख्या 3-4 लोकांचा छोटा प्रपंच नाही का सांभाळू शकणार. आपण बघतो ना की एखाद्या कुठल्या तरी संस्थेमध्ये आमच्या अगदी गोंधळाचं जरी लक्षण बघितलं तर किती हजारो लोक दररोज येतात आणि जेवण करतात, तिथं कुठल्याही गोष्टीची कधी कमीच पडत नाही. हे आपण सगळेजण अगदी तोंडात बोट घालून म्हणतो की अहो घरामध्ये हे कसं होऊ शकेल का हो. अर्थात हे घरामध्ये होऊ शकेल. गरज फक्त आहे की ज्याप्रमाणे गोंधळ्यामध्ये आपण म्हणतो की महाराजांची सत्ता आहे, त्याच सत्तेचा अधिकार आपण आपल्या घरामध्ये महाराजांना दिला पाहिजे. आणि मग महाराजांच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर घराचंही गोंधळे होईल, घराचंही सज्जनगड होईल, तिथे देखील अखंड अन्नदान चालेल, तिथे देखील शांती, समाधान, वैभव, ऐश्वर या सगळ्या गोष्टी लोळण घेतील, सगळ्या रिद्धीसिद्धी तिथे असतील. पण त्या विदेही जनक राजासारखे तुम्ही सगळ्यांमध्ये असूनही तुमचं मन मात्र त्या रामाच्या चरणी अखंड नतमस्तक असेल आणि मग तुम्हाला या सुखधाम या शब्दाचा अर्थ अंतरंगामध्ये कळेल. हे मना अशा त्या राघवाच्या ठिकाणी तू वस्ती कर, असं समर्थ माऊलीचं म्हणणं आहे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.